राजकीय सोडापोटी कारवाई केल्याचा आरोप सुधाकर वडगुजर यांनी केला. पोलिसांनी मात्र त्यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे नेहमीच राजकीय चर्चेत राहिलेत. अपक्ष नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, शिवसेनेचे महानगरप्रमुख तर थेट आता सध्याचे जिल्हाप्रमुख असा राजकीय प्रवास करणारे सुधाकर बडगुजर यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची कारवाई करण्यासंदर्भात नाशिकच्या पोलीस प्रशासनानं नोटीस पाठवली आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दिवशी सुधाकर बडगुजर यांचे वाद झाले होते. याच वादाच्या प्रकरणातून सुधाकर बडगुजर यांना 20 एप्रिलला पहिली नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावेळी सुधाकर बडगुजर यांनी 30 दिवसांची मुदत मागितल्यानंतर पोलिसांनी मतदानाचं कारण देत त्यांना 8 मेला पुन्हा तडीपारी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखीन एक राजकीय धक्का बसलाय. सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे. त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. BP Act 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं. त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो. तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतली. त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार. त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. तत्पूर्वी कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात भाष्य केलं होतं. निवडणुकीच्या दरम्यान नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्यानं राजकीय आक्षापोटी आपल्यावर कारवाई केल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय. पोलिसांनी अचानकपणे बजावलेल्या नोटीसीनंतर न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचंही सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट केलंय. एकूणच 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर 10 वर्षांनी या जुने प्रकरण बाहेर आल्यानंतर या कारवाईला राजकीय रंग प्राप्त झालाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये तक्रार देणारे पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख अशी सुधाकर बडगुजर यांची ओळख आहे. त्यानंतर सलीम कुत्ता प्रकरणातही बडगुजर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. एवढंच नाही तर नाशिक महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये बडगुजर अँड बडगुजर या कंपनीच्या नावानं गैरव्यवहार झाल्याची तक्रारही लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देण्यात आली होती. त्यामुळे यानं त्या कारणानं राजकीय चर्चेत राहणाऱ्या सुधाकर बडगुजर यांना दिलासा मिळतो का याकडे आता लक्ष लागून राहिलंय.